तीनच वस्तूंचा वापर करून कशा प्रकारे कलश पेढा बनवायचा ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत सुजिता रेसिपीमध्ये। दोन चमचे इथे मी साजूक तूप घेतला आहे, एक हाफ फुल वाटी जी आहे म्हणजे या मेजरमेंटने घेतली आहे मी, मिल्क आहे साधं असं निघालं नॉर्मल टेम्परेचरला आणलेलं, इथे अर्धी वाटी साखर आहे आणि याच ज्याने आम्ही दूध घेतलं आहे त्याच मेजरमेंटने दोन वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे आणि थोडं आपला इथे ग्रीन कलर लागला आहे। दूध घेतलं आहे ते पॅनमध्ये ओतून घेणार आणि ही साखर अर्धी वाटी जी आहे ती पॅनमध्ये चांगलं मिक्स करून ती वितळून घ्या त्याच्यामध्ये। मी गॅस पेटून पॅन त्याच्यावर ठेवला आहे, आता साखर सगळी वितळून घ्यायची आपण। साखर सगळी वितळून झालेली आहे, आपण याच्यामध्ये ही मिल्क पावडर ॲड करायची, जी मी दोन वाटी घेतलेली मिल्क पावडर होती ती सगळी याच्यामध्ये थोडी थोडी ॲड करून घ्यायची आणि ती मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये। दोन स्पून तूप ॲड करते आणि हे चांगलं स्टिअर करून घ्यायचं। उठळी होऊ द्यायची नाही बिलकुल, तुम्ही पाहू शकता इथे बघा हे जी आपण मिल्क पावडर आहे ती आपली थोडीशी घट्ट होत चाललेली आहे, मिश्रण तयार झालेलं आहे। आपल्याला असं वाटतं की माव्यापासूनच पेढा बनतो तर तसं नाही, आपण मिल्क पावडरपासून पण घरच्या घरी अगदी कमी वस्तूंचा वापर करून पण बनवू शकतो। मी काढून घेतला आहे, या प्रकारे पण झालं पाहिजे, असा गोळा बनवून झाला पाहिजे आपल्याला। पेढ्याचा गोळा इथे तयार झाला आहे, आता याच्यातला मी थोडासा गोळा काढून घेणार आणि त्याच्यामध्ये दोन थेंब ग्रीन कलर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। सगळं ते मळून मिळणार मी व्यवस्थित, दोन थेंब हिरवा कलर घालून घेण्याचा ते पेढा मळून घेतला आहे, हा एक आपला आणि हा पांढरा, या दोघांपासून आपल्याला पेढे बनवायचे। याचा गोल करून घ्यायचा एक, थोडा राऊंड शेप द्यायचा, आपला पाच पण तयार करायचे। तयार करून झालेली आहेत, त्याच्यामध्ये मी हे बदाम लावते। तुम्हाला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद।